विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडा मारून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेवर यावेळी जोडा मारून शाई फेकून यावेळी राष्ट्रवादीच्या महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तसेच याप्रसंगी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाळ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्षा कल्पना आहिरे, मीनाक्षी चव्हाण, शालिनी सोनवणे, कार्याध्यक्ष आशा अवले, सुमन बनसोडे, दीपिका भांबरे, मीनाक्षी शेजवळ, पिनाच फणिबंदा, ॲडव्होकेट निशा निंबाडकर, नीला साठे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. या संदर्भात राष्ट्रवादीच्या महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. काय आंदोलन आहे आज? आजचं आंदोलन महिलांच्या बाबतीत ज्यांनी प्रवीण दरेकरांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा मुका देणारा रंगलेला पक्ष आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांना जोडे मारा आंदोलन करून त्यांना चपलीने मार दिलेला आहे. महिलांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे त्यांनी व्यक्त केलेली, त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडी जळगावतर्फे आज त्यांचा निषेध व्यक्त केलेला. त्यांनी माफी मागावी असं तुम्हाला वाटतं का? ते माफी मागणार नाही. त्यांनी माफी जर मागायची असती तर त्यांना त्यांच्या करण्याचा जर प्रस्ताव राहिला असता त्यांनी कधीच माफी मागितली अशी. आता माफी मागून काही नाही, आता तिथं दिसते की राष्ट्रवादी महिला त्यांचा थोबाडं फोडल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.